सर्वात जास्त अंडे देणाऱ्या 5 कोंबड्या। नमस्कार, मी बळीराजा, या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त अंडे देणाऱ्या 5 कोंबड्या पाहणार आहोत। मित्रांनो, आपण अंडीसाठी कुक्कुटपालन करणार असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे। गावरान कोंबड्यांची अंडीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे व पुरवठा कमी होत आहे, यामुळे आपण गावरान कुक्कुटपालन करून लाखोंचा नफा कमवू शकता। मी व्हिडिओच्या शेवटी सर्वात जास्त कोणती कोंबडी अंडे देते हे सांगितले आहे, यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। चला व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील। मित्रांनो, 5 नंबरची कोंबडी आहे ग्रामप्रिया। ग्रामप्रिया ही एक गावरान कोंबडींची जात आहे। ग्रामप्रिया जातीच्या कोंबड्या विविध रंगात आढळतात। ग्रामप्रियाची पिल्ले आपल्याला कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 65 रुपयापर्यंत मिळतात। आता महत्त्वाचा प्रश्न हा की या कोंबड्या अंडी कधीपासून देतात, तर 140-150 दिवसानंतर ग्रामप्रिया अंडी द्यायला सुरुवात करते। 160-170 दिवसाच्या आसपास 50% अंडे द्यायला सुरुवात होते। तर अंडे उत्पादन ग्रामप्रियाचे 185-195 दिवसाच्या आसपास असते। आणि आपण या कोंबडीचं सरासरी वजन पाहिलं तर 1400-1450 ग्रॅम असते। ग्रामप्रिया एका वर्षात सरासरी 190-220 अंडे देते। अंड्याचा रंग हा गावरान अंड्यासारखाच असतो। अंड्याचे सरासरी वजन 45-50 ग्रॅम असते। होलसेलमध्ये ग्रामप्रियाचा रेट 5-7 रुपये हा सहज मिळून जातो। यानंतर 4 नंबरला आहे ब्लॅक ॲस्ट्रोलॉप। या कोंबडीचे फिमेल पिल्लू आपल्याला 40-80 रुपयाला मिळून जाईल। 160-170 दिवसानंतर 50% अंडे उत्पादन सुरुवात होते। ब्लॅक ॲस्ट्रोलॉपपासून आपल्याला वर्षाकाठी 185-195 अंडे मिळतील। या कोंबडीचे सरासरी वजन 1500-1700 ग्रॅम असते। वर्षाकाठी ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आपल्याला 220-240 अंडे देईल। अंड्याचा रंग हा गावरान कोंबडीसारखाच असतो व या अंड्यांचे वजन 53-60 ग्रॅम दरम्यान असते। होलसेल अंड्याचा रेटचा विचार केला तर 5-8 रुपये भाव मिळेल। यानंतर आहे BV 318। या कोंबडींच्या पिल्लांची किंमत 40-70 रुपये असते। 140 दिवसानंतर अंडी द्यायला सुरुवात करते। 155-165 दिवसापर्यंत 50% अंडी द्यायला सुरुवात करते। या कोंबडींचे सरासरी वजन 1500-1550 ग्रॅम भरते। ही कोंबडी वर्षाकाठी सरासरी 230-280 अंडे देते। अंड्याचा रंग हा गावरान कोंबडीसारखाच असतो पण थोडा फिकट असतो। अंड्याचे सरासरी वजन 50 ग्रॅम असते। होलसेल अंड्याचा भाव 5-7 रुपये मिटून जातो। यानंतर जी जात आहे RIR। या कोंबडींच्या पिल्लांची किंमत 40-70 रुपये असते। 135-140 दिवसानंतर अंडे द्यायला सुरुवात करते। 50% अंड्याचे उत्पादन 155 दिवशीपासून सुरू होते। 180-190 दिवसानंतर सगळ्यात जास्त अंडे मिळतात। या कोंबडींचे सरासरी वजन 1500-1650 ग्रॅम असते। वर्षाकाठी 230-300 अंडे देते। अंड्याचे वजन सरासरी 55-60 ग्रॅम असते। या कोंबड्यांचा अंड्यांचा रेट 5-8 रुपयापर्यंत सहज भेटतो। आता आपण सगळ्यात जास्त कोणती कोंबडी अंडी देते हे पाहणार आहोत। व्हाईट लेग हॉर्न। हो मित्रांनो, व्हाईट लेग हॉर्न BV 300। व्हाईट लेग हॉर्न सर्वात जास्त अंडी देते, पण या कोंबडीचे अंड्याचे रंग हा पांढऱ्या रंगाचा असतो। मी सांगितलेल्या बाकीच्या 4 कोंबड्यांचे अंडे हे गावरान अंडीसारखेच आहेत, पण या कोंबडींचे
या कोंबडींच्या अंड्याचा रंग हा पांढरा असतो। चला तर आता या कोंबडीची माहिती पाहू। या कोंबडीच्या पिल्लांची किंमत 40 ते 50 रुपये असते। ही कोंबडी 120 दिवसानंतर अंडी द्यायला सुरुवात करते। 140 ते 160 दिवसापर्यंत आपल्याला 50% अंडे उत्पादन मिळायला सुरुवात होते। 180 ते 190 दिवसाच्या आसपास सर्वात जास्त अंडे मिळतात। सरासरी या कोंबडीचे वजन 1200 ते 1300 ग्रॅम असते। ही कोंबडी वर्षाकाठी सरासरी 300 ते 320 अंडे देते। अंड्याचा रंग पांढरा असतो। अंड्याचे वजन 55 ते 60 ग्रॅम असते। अंड्याचा सरासरी होलसेल रेट 3.5 रुपये ते 4.25 रुपयापर्यंत असतो। अशा प्रकारे मी तुम्हाला गावरान कोंबड्यात कोणती कोंबडी सर्वात जास्त अंडी देते हे सांगे। मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपल्याला कुक्कुटपालन अंड्यासाठी करायचे आहे, पण आता आपण कुक्कुटपालन व्हाईट लेग हॉर्न BV300 पासून सुरुवात करावी का ग्रामप्रियापासून सुरुवात करावी का इतर RIR अशा जातींच्या कोंबड्यापासून सुरुवात करावी, तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरी कमेंट केली की आपण कोणत्या जातीविरुद्ध कोणती जात म्हणजेच पांढऱ्या रंगांच्या अंड्यापासून जास्त नफा मिळतो का गावरान कोंबड्यांच्या अंड्यापासून जास्त नफा मिळतो हा व्हिडिओ जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण या दोन कोंबड्यांचे कंपॅरिझन नक्की घेऊन येऊ। धन्यवाद। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू।